आज मी ज्या कलाकाराबद्दल बोलायचं ठरवलं आहे त्यांच्याविषयी बोलणं हे खरोखरच एक खूप मोठं आव्हान आहे, आणि म्हणूनच त्यांच्या एकूण सांगीतिक कारकिर्दीविषयी किंवा त्यांच्या त्यांनी दिलेल्या संगीताला त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्याविषयी किंवा त्यांच्या संगीताविषयी यापेक्षासुद्धा माझा जास्त उद्देश हा मला त्यांचा आलेला अनुभव आणि मी अनुभवलेलं त्या कलाकाराचा सहवास आणि जे काय थोडंसं मला नशिबात त्यांच्याजवळ जाता आलं त्याबद्दल मी सांगायचं असं माझं मुख्य धोरण आहे. कारण ज्यांच्याबद्दल मी बोलणार आहे ते आहेत आफताब ए सितार उस्ताद विलायत खान. म्हणजे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशी तीन पद्म अवॉर्ड्स. केवळ जे लोक पद्म अवॉर्ड ठरवतात त्यांची माझं संगीत परीक्षण करण्याची किंवा समजण्याची काय पात्रता या निकषावर ज्यांनी ही तिन्ही पद्म अवॉर्ड्स नाकारली, आणि आफताब ए सितार हा एकमेव किताब ज्यांनी राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला असे उस्ताद विलायत खान. मला माझं भाग्य आहे मला त्यांना भेटता आलं. इतकंच नाही मला त्यांच्या डेहराडूनच्या घरी मी गेलो, आणि तो जो प्रसंग आहे तो मी कधीही आयुष्यात अर्थातच विसरू शकणार नाही. 80-82 सुमारासची गोष्ट आहे. मी डेहराडूनला गेलो होतो, माझ्याबरोबर पुण्याच्या एक आशाताई गाडगीळ आणि माझ्या त्यावेळच्या गुरुभगिनी पुष्पा परांजपे अशा दोघी जणी होत्या, आणि आम्ही विलायतखा साहेबांच्या डेहराडूनच्या घरी गेलो. पुण्यात त्यांचा कार्यक्रम व्हावा असं कुठेतरी आशाताईंना वाटत होतं, आणि त्यासाठी पण तो एक उद्देश होता, आणि मी गेलो त्यांच्याबरोबर. डेहराडूनचं त्यांचं घर मी गेलो, डाव्या बाजूला गॅरेजमध्ये एक मर्सिडीज पार्क केलेली मला आठवते. विलायत खान साहेब खुद्द विलायत खान स्वतः विलायत खान साहेब हॉलमध्ये त्यांनी आमचं स्वागत केलं, आम्ही बसलो. मला जे डोळ्यासमोर एक 40-42 वर्षापूर्वीचं ते सगळं घर जे येतं त्याच्यामध्ये विलायत खान साहेब आठवतात, आणि त्यांच्या घरी बसलेले ते, आणि त्यांच्या समोरच्या बाजूला असं एक शिसवीचं फर्निचर होतं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच फ्रेम्स होत्या, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच पूर्वज संगीतकारांचे पूर्वजांचे त्यांच्या फोटो होते, आणि असं एक मला आठवतं. आणि हॉलच्या उजव्या बाजूनी थोडंसं आत गेल्यानंतर, सरळ गेल्यानंतर थोडीशी उजव्या बाजूला एक त्यांची खोली होती जिथे प्रत्यक्ष ते सतार वाजवायचे. मला आठवतं की आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि आशाताई म्हणाल्या की खासा पुन्हा के लोग आपकी सितार सुनने के लिए तरस रहे, आप पुन्हा आईये असं अगदी हात जोडून त्या म्हणाल्या. आणि मला असं जे काय आठवतं आहे पुसटचं त्याच्यानुसार त्यांनी खूपच जास्त बिदागी मागितली होती, जी देणं हे त्यावेळेला 40 वर्षापूर्वी मला वाटतं त्यांनी 100,000 रुपये मागितले होते, आणि ती देणं काही त्यावेळेला शक्य नव्हतं, आणि म्हणून त्यांचं पुण्याला येणं काही आमच्या आवाक्याबाहेरचं असावं अशी माझी आठवण आहे. ते पुण्याला काही ते येऊ शकले नाहीत, पण मला त्यांच्या घरी राहायला मिळालं, जायला मिळालं, त्यांना बघायला मिळालं, त्यांचं घर बघायला मिळालं, आणि ते बराच वेळ त्यांच्या वडिलांबद्दल, आजोबांबद्दल, त्यांच्यावर परिणाम असलेल्या किंवा प्रभाव असलेल्या गायकांबद्दल, त्यांच्यावर परिणाम असलेले प्रभाव असलेले गायक म्हणजे उस्ताद अब्दुल करीम खान किंवा वहीद खान किंवा बंदे अली खान आणि आमिर खान यांचा, या सगळ्या गायकांचा त्यांच्यावर अतिशय परिणाम होता, त्यांच्या संगीतावर, सांगीतिक विचारांवर. आणि त्यांचे जे वडील इनायत हुसेन इनायत खान आणि आजोबा इमदाद खान यांच्याबद्दल पण ते बोलत होते, आणि त्या सगळ्या त्यांच्या वेळ सगळ्या त्यांच्या एकूण बोलण्यामध्ये की ही लोकं कशी महान होती आणि ह्या लोकांनी कसं काहीतरी अद्वितीय असं मिळवलं, आणि त्या मनाने मी कसा एक अतिशय काहीतरी साधा प्रयत्न करणारा माणूस आहे अशा तऱ्हेचा तो सगळा भाव होता. आणि मला आश्चर्य वाटत होतं की जगातला एक सर्वश्रेष्ठ सतारवादक हा मला असं सांगतोय की मला जे येतं ते ह्या सगळ्या लोकांपुढे काहीच नाही, म्हणजे खरोखरच त्यांनी काय ऐकलं असेल किंवा त्यांना असं का वाटलं असेल असं काहीतरी एक भारावून टाकणारं सगळं त्यांचं ते बोलणं होतं. मी त्यांना, आम्ही त्यांच्याकडे जेवलो आणि मला बाकीचं काय काय जेवलं हे मला आठवत नाही, पण मला त्यांच्याकडे खाल्लेला शिरा आठवतो, आणि तो शिरा इतका
असा काय म्हणूया शाही होता, म्हणजे त्याच्यामध्ये असे ड्रायफ्रूट्स आणि केशर आणि तूप आणि बापरे बापरे, पण तो शिरा मला अगदी डिस्टिंक्टली आठवतो. मग मी भीत त्यांना म्हटलं की मला खासाहेब तुम्ही जी कुठे बसून सतार वाजवता ती जागा बघायला मिळेल का, तर ते म्हणले दाखवतो मी तुला, आणि आम्हाला घेऊन गेले ते. आणि ती खोली इतकी साधी होती की त्या खोलीमध्ये काहीही नव्हतं, एक फक्त बैठक होती खाली सतरंजीसारखी, फार मोठी पण नव्हती ती खोली, आणि त्या खोलीत एक सतार होती. आणि कुठेतरी इकडे संबंध तो महालासारखं, म्हणजे ते असं जुनं घर आणि ते सगळ्या फ्रेम्स आणि ती मर्सिडीज आणि शिसवीचं फर्निचर आणि ते सगळं, आणि प्रत्यक्ष सतार वाजवण्याच्या जी जागा होती तिथे फक्त एक सतार आणि एक खोली. आणि तिथे मी असं इमॅजिन केलं की विलायत खान साहेब तिथे बसून त्यांचा रियाज करतात, आणि ती जागा मला बघायला मिळाली, मला खरोखरच त्या दिवशी खूप भरून आलं. त्याच्यानंतर सवाई गंधर्वला ते आले होते आणि निशिकांत बडोदेकरांनी त्यांच्याबरोबर तबल्याची साथ केली होती, आणि निशिकांत माझ्या ओळखीचा होता म्हणून मी निशिकांतचा बोट धरून हॉटेल कोहिनूर एक्झिक्युटिव्हमध्ये त्यांना भेटायला गेलो होतो. आणि तिथे त्यांच्या खोलीमध्ये मी भेटायला गेलो म्हणजे काय, मी त्यांचा भक्त फॅन चाहता असं सगळं असल्यामुळे त्यांना त्यांच्या जवळून त्यांना बघणं, सहवास लाभणं, त्यांनी जर तिथे काही सतार वाजवली तर ती ऐकायला मिळणं, एवढंच माझा एक फॅनसारखा हेतू होता. मी गेलो आणि ते अतिशय असे त्यांचं राहणी म्हणजे विलक्षण, म्हणजे राजासारखेच राहिले ते आयुष्यभर. आणि मला अजूनही आठवतं आहे कोहिनूर एक्झिक्युटिव्हमधलं त्यांचं ते रूप, असं काळा सिल्कचा झब्बा घातलेले विलायत खान साहेब, आणि गावती वाजवला होता त्यांनी सवाई गंधर्वामध्ये, अशी माझी एक आठवण आहे. तर त्यावेळेला मी त्यांना त्यांचं दर्शन मला लाभलं असं मी म्हणेन. पण एक खूप इंटरेस्टिंग विलायत खान साहेबांच्या बाबतीत मला असं वाटतं की म्हणजे आता कसं आहे की त्यांच्याबद्दल इतकं ज्ञान आणि माहिती आणि सगळंच गुगलवर उपलब्ध आहे की ती देणं हा माझा खरं म्हणजे या ऑडिओ व्हिडिओचा हेतू नाही आहे. त्याचं कारण असं की म्हणजे आता त्यांचा 78 RPM स्पीडमधली त्यांची पहिली वयाच्या 11व्या वर्षी वाजवलेली तोडी आणि भैरवीची रेकॉर्ड उपलब्ध आहे, जी त्यांनी त्यांच्या वयाच्या 11व्या वर्षी, आणि ते 11 वर्षाचे असताना त्यांचे वडील गेले, आणि वडील गेल्यानंतर त्यांनी जो काय संबंध सतार शिकण्यासाठी म्हणून आणि त्यांनी जे काय स्वतःला डेव्हलप करण्यासाठी म्हणून जे काय अफाट कष्ट घेतलेत, ते कष्ट हे सगळे सर्वश्रुत आहेत, सगळ्यांना माहिती आहे. आणि विलायत खान साहेब का आहेत हे सुद्धा याचं सुद्धा खूप अभ्यासही झालेला आहे आणि सगळ्यांना माहिती पण आहे फार. त्यामुळे त्या सगळ्या ती माहिती देण्यात मला आत्ता हे नाही आहे, पण मला एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की विलायत खान साहेबांच्या हातामध्ये एक माळ होती, एक कडं होतं, आणि ते कडं आत्ता आत्ता ते माझ्याकडे आहे. म्हणजे विलायत खान साहेब जे कडं घालून अनेक वेळा काही काही त्यांचे मी व्हिडिओज पाहिले यूट्यूबवरचे, एक कसा ग्रे सिल्क कलरचा कुडता असलेला एक त्यांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये ते कडं दिसतं, आणि मला असं वाटतं की अरे हेच ते कडं आहे असं त्यांच्या हातात असायचं ते. आणि ती अशी मण्यांची माळ आहे, ॲक्च्युली कडं नाही म्हणता येणार त्याला, एक मण्यांची माळ आहे, आणि ती माळ आत्ता माझ्याकडे आहे. आणि ती माझ्याकडे कशी आली त्या माळेची गोष्ट मला अगदीच सांगावीशी वाटते. काय झालं की मी किशोरीताईंकडे शिकत होतो त्याच्यानंतर केव्हा तरी, किंवा त्या सुमारास, मला आता एक्झॅक्टली आठवत नाही की कधी नेमकं ते, पण किशोरीताईंचा एक दिवस मला फोन आला आणि मला म्हणाले की माझं जरा काम आहे तर तू कधी येऊ शकशील मुंबईला. तर ताईंनी असा प्रश्न विचारल्यावर माझं नेहमीचं ठरलेलं उत्तर म्हणजे तुम्ही सांगाल तेव्हा, त्याप्रमाणे मी त्यांना म्हटलं तुम्ही सांगाल तेव्हा येईल मी. ताईंनी मला बोलवलं एका पर्टिक्युलर दिवशी आणि मी गेलो त्या दिवशी त्यांच्याकडे. मी गेलो आणि किशोरीताईंनी मला मार्च 2004 नंतरची गोष्ट आहे, कारण 13 मार्च 2004 विलायत खान साहेब सोडून गेले आपल्याला, हे जग सोडून गेले, त्याच्यानंतरची ही गोष्ट आहे, पण त्याच्यानंतरची लगेचचीच गोष्ट असावी म्हणजे 2005 ही गोष्ट असावी. तर मी ताईंकडे गेलो तर ताईंनी एक अशी आतमध्ये जाऊन एक प्लॅस्टिकच्या पिशवीत, पुरचुंडीसारख्या एका पिशवीमध्ये ती माळ, विलायत खान साहेबांची जी माळ आहे जी मी म्हटलं माझ्याकडे आहे जी त्यांच्या हातात होती, ती बाहेर घेऊन आल्या त्या आणि त्यांनी ती मला दिली. मला खूपच आधी कळलं नाही काय ते, मला म्हणाल्या तुला माहिती आहे का ही माळ कोणाची आहे, म्हटलं कसं माहिती असेल ताई, त्या म्हणाल्या अरे आपले विलायत खान साहेब आहेत ना त्यांची ही माळ, नुकतेच ते गेले, मला ते अगदी मोठ्या भावासारखे होते रे, मला खूप त्यांच्याविषयी आदर प्रेम आहे.
कशी त्यांची पाण्यासारखी सतार वाजते, कशी त्यांची बोटं फिरतात, एखादा पाण्याचा प्रवाह असतो तशी ते सतार वाजवतात, असं ताई खूप त्यांच्याविषयी बोलताना भावूक झाल्या आणि त्या खूप विलायत खा साहेबांबद्दल बोलल्या, त्यांच्या सतारीबद्दल बोलल्या, त्यांच्या शैलीबद्दल बोलल्या आणि त्या म्हणल्या मला ते इतके आवडायचे, त्यांचं संगीत ऐकत राहावं असं वाटायचं. खूप चांगला माणूस. तुला सांगू विदूर, एक दिवस काय झालं की खूप वर्षांपूर्वी एकत्र आम्ही एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो आणि मी त्यांच्या हातात ही माळ पाहिली आणि मी त्यांना म्हटलं की दादा मला ही माळ पाहिजे तुमच्या हातातली. तर ते मला म्हणाले की मी देईन तुला. आणि ताई मला सांगत होत्या की या गोष्टीला बरीच वर्ष लोटली आणि आत्ता ते मुंबईला हॉस्पिटलमध्ये असताना मी त्यांना भेटायला गेले होते, आजारी होते ते. विलायत खान साहेब जायच्या नुकतीच आधी घडलेली ही गोष्ट आहे. तर ताई मला म्हणाल्या की मी त्यांना भेटायला गेले आणि तेव्हा मला ही माळ त्यांनी मला दिली आणि त्या म्हणल्या बहना मी तुला कबूल केलं होतं, एक वस्तू तुला मी देईन असं तू माझ्याकडे मागितली होतीस, ती वस्तू आहे ही तुला घे. असं म्हणून किशोरीताईंनी ती माळ मला दाखवली आणि म्हणल्या ही मला विलायत खान साहेबांनी दिलेली माळ आहे. मला एक क्षणभर असं वाटलं की मी सतार शिकतो, सतार वाजवतो म्हणून ती माळ आता ताई मला देणार असं, म्हणून मी खूप हुरळून गेलो. माळ मला हातात देऊन ताई म्हणाल्या आता ही जी माळ आहे ही तू त्या युसुफ मिरजकरला नेऊन दे. मला एकदम अँटी क्लायमॅक्स झाला तो. मी म्हटलं ताई युसुफला नेऊन द्यायची होती तर मला कशाला बोलवलं, त्याला बोलवायचं आणि त्याला सांगायचं घेऊन जा म्हणून, मला कशाला बोलवलं, मी नाही देणार युसुफला, असं मी जरा थोडंसं लटक्या रागाने म्हणालो. तर ताई म्हणाल्या की गुरुची आज्ञा पाळ, मी सांगते तसं कर, बाकी जास्त माझ्याशी काही बोलू नकोस. मला या माळेचं आता विलायत खान साहेब गेल्यावर काय करायचं कळत नाही आहे, ती कदाचित कुठे काही दर्ग्यात बिरग्यात ठेवायची असेल, काय असेल, त्या माळेला काही वेगळं महत्त्व असेल तर मला माहिती नाही, तू युसुफला नेऊन दे. मी म्हटलं ठीक आहे, काय बोलणार. मी आलो पुण्याला, युसुफला मिरजकरला ती माळ नेऊन दिली. त्याला म्हटलं युसुफ बाबा ही माळ तुझ्या नशिबात आहे, तू घे. त्याला दिली ती, माझ्या युसुफला दिली असली तरी ती माझ्या मनात होती आणि मला खूप मनापासून ती हवी होती. आता ती का हवी होती याला काही तसं काही कारण नाही, पण विलायत खान साहेबांची हातातली माळ असं एक काहीतरी मला होतं त्या माळेचं. काही दिवस गेले आणि मी तळेगावच्या जवळ एक मैत्रबन नावाचा परिसर वास्तू निर्माण केली आणि युसुफ आला होता तिथे. 2011 सालची गोष्ट आहे, जून महिन्यातली. युसुफ आला आणि त्यांनी घर बघितलं, मैत्रबनचं घर बघितलं, त्याला ते खूप आवडलं. मला तो म्हणाला की मी तुला काही वाद्यांच्या प्रतिकृती करून देईन या घरात ठेवण्यासाठी, तुला आणखीन काय हवं आहे मैत्रबनसाठी माझ्याकडनं ते मला सांग. मी म्हटलं खरं सांगू युसुफ, मला काहीच नको तुझ्याकडनं, मला एकच वस्तू हवी आहे तुझ्या आणि ती म्हणजे ती माळ. ती आहे का तुझ्याकडे अजून? तर तो म्हणाला हो. युसुफ त्यांनी त्याच्या दुकानात ती ठेवली होती आणि तो बऱ्याच आल्या गेल्यांना दाखवायचा की विलायत खान साहेबांची माळ किशोरी ताईंनी त्याला दिली वगैरे. तर युसुफला ऐकून माझी उत्कटता कळली, मला ती माळ हवी असण्यामागची भावना कळली आणि युसुफ मला म्हणाला की मी देईन तुला, तू ये. आणि मला आठवत आहे ते 6 जुलै 2011 या दिवशी मी युसुफकडे गेलो होतो. मी युसुफकडे गेलो आणि युसुफनी त्याच्या दुकानातून खाली, आम्ही लक्ष्मी रोडला काकाकुवा मेन्शनच्या लक्ष्मी रोडवरच होतो, त्यांनी खालच्या मजल्यावरच्या दुकानातून एक कपाट उघडलं, तिथून ती माळ काढली आणि खाली मी उभा होतो तेव्हा माझ्या हातात दिली आणि मला म्हणाला सांभाळ. ताईंनी जेव्हा मला ती माळ दिली होती हातात युसुफला देण्यासाठी, तेव्हा ताई म्हणाल्या की ही माळ त्यांनी मला दिली आणि नंतर लगेचच गेले रे ते, हे ताईंनी मला सांगितलं होतं. आणि आज मला ह्या एका योगायोगाचं आश्चर्य वाटतं, युसुफनी माझ्या हातात ती माळ दिली 6 जुलैला आणि 17 ऑगस्टला अपघातात युसुफ गेला. युसुफ गेल्यानंतर पटकन मी ती माळ हातात घेतली, हातात घातली, मला काही कळे ना याला काय म्हणायचं, या योगायोगाला काय म्हणायचं. आणि मी त्याच्यानंतर 2-4 दिवसांनी लगेचच त्याच्या मुलाला म्हणजे साजिदला फोन केला. अरे म्हटलं साजिद, तुझ्या बाबांनी मला ती माळ दिली होती तर ती आता माझ्याकडे आहे, तर तू म्हणत असशील तर मी तुला देतो. तो म्हणाला नाही नाही, ते माझी त्याच्यावर माझा काही अधिकार नाही आहे, तुम्ही आणि माझे वडील यांच्यातल्या मैत्रीतनं ते तुम्हाला मिळालेली आहे, ते तुम्ही तुमच्याकडे ठेवा. मला जरा बरं वाटलं, पण तरी मला कुठेतरी मनात
ताईंनी ती मला दिली नाही याचं कुठेतरी मनात खतखतत होतं. म्हणजे ताईंनी जर ती मला डायरेक्टली दिली असती ना तर मला जास्त आनंद झाला असता. त्यामुळे मी कुठेतरी थोडासा दुःखी होतो. आणि एक दिवस अचानक मला ताईंचा फोन आला की अरे ती विलायत खा साहेबांनी मला जी माळ दिली होती जी मी तुला युसुफला द्यायला सांगितली ती आत्ता तुझ्याकडे आहे. तर मी म्हटलं हो. तर त्या म्हणले असं कसं तुझ्याकडे कशी आली ती माळ. तर ताबडतोब ती युसुफच्या मुलाला तू नेऊन दे. तर मी सांगितलं ताईंना की ताई मी फोन केला होता त्याला आणि असं असं मी त्याला सांगितलं आणि त्यांनी मला परवानगी दिली म्हणूनच म्हटलं मी ठेवली आहे. मग त्यांना ते पटलं आणि नंतर मग त्या मला फोनवर म्हणाल्या की बर 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 मग ज्या अर्थी ती युसुफनी तुला दिली त्या अर्थी त्याचा पण काहीतरी त्याच्या पाठीमागे उद्देश असला पाहिजे. आता ती तुझ्याकडे आहे ना नीट ठेवती. म्हटलं अर्थातच ताई विलायत खा साहेबांच्या हातातली माळ आहे ती मी आणि तुम्ही तुम्हाला त्यांनी दिलेली माळ आहे ती माझ्याकडे आली आहे ती युसुफकडनं आली आहे मी कशी मी नीटच ठेवीन ती. त्या म्हटल्या तू असं कर ती थोडीशी दुरुस्त करून घे त्याच्यामध्ये तुला जर एखादं काही सोन्याची तार बीर लावून तुला जर काही खर्च आला तर मी तुला खर्च देते पण तू ती नीट दुरुस्त करून घे आणि तुझ्याकडे नीट ठेव. ठेवशील ना. म्हटलं ताई अर्थातच ठेवीन. मला आठवतं आहे त्यानुसार ताईंचं माझं हे जे बोलणं झालं ते 27 जानेवारी 2012 या दिवशी झालं आणि हा फोन जो मी त्यांचा घेतला त्यावेळेला मी बँगलोरला माझ्या टेकिंग रागा म्युझिक टू रुरल इंडियाच्या प्रोजेक्टसाठी बँगलोरला काही शाळांच्या कार्यक्रमांसाठी गेलो होतो आणि बँगलोरच्या एका साऊथ इंडियन कॅफेमध्ये मी नेहा होती माझ्याबरोबर माझी मुलगी आणि मी बसलो होतो आणि तिथे मला ताईंचा हा फोन आला होता आणि एकदम मला ताईंनी त्या फोनवर ती माळ माझ्याकडे ठेवायची परवानगी दिली आणि मग मला असं वाटलं की येस आता ती माळ मला युसुफकडनं नाही पण किशोरी ताईंकडनं मिळाली. विलायत खा साहेबांची ती माळ अजूनही माझ्याकडे आहे. माझं जे सतारीचं पाऊच आहे माझ्या ज्याच्यात मी माझी सतार वाजवायची तेलाची डबी आणि नाख्या ठेवतो त्या छोट्याशा पाऊचला एक असा आतमध्ये कप्पा आहे त्या कप्प्यामध्ये मी ती माळ ठेवली आहे आणि छान वाटतं मला. क्वचित कधीतरी घालतो धाडस होत नाही घालायचं पण तरी कधीतरी घालतो एकटाच सतार वाजवताना. यमनाचा यमनाचा अंधार कधीतरी लागेल. विलायत खा साहेबांनी जे बघितलं जे अनुभवलं ते स्वरदर्शन निदान लांबन तरी कधीतरी होईल अशी इच्छा आणि आशा मनात ठेवून सतार वाजवायचा प्रयत्न करतो प्रामाणिकपणे आणि मला बळ मिळतं रियाज करायचं इतकंच. थँक्यू. सो मी हा व्हिडिओ केला आणि मग मला असं वाटलं की ती माळ तुम्हाला सगळ्यांना दाखवावी. तर हे माझं सतारीचं पाऊच आहे आणि त्याच्यामध्ये मी अशी माळ आपल्या कडेच्या कप्प्यात ठेवली आहे आणि ही ती माळ आहे जी विलायत खा साहेबांच्या हातात असायची. या माळेमध्ये एकूण 24 मणी आहेत आणि त्यातले तुम्ही बघितलं तर 2 सोन्याचे मणी आहेत. ही माळ जेव्हा काही काळापूर्वी मी विलायत खा साहेबांचा मुलगा शुजात खान यांना फोन केला होता आणि मी त्यांना सांगितलं ही सगळी स्टोरी आणि ही माळ कशी माझ्याकडे आली आणि ती कशी माझ्याकडे आहे आणि त्याच्यावर त्यांनी पण ते म्हणाले की तुझं भाग्य आहे तुझ्याकडे आहे ती नीट ठेव. अशी माळ आता पूर्णपणे ऑफिशियली माझ्याकडे आहे असं मला वाटतं. तर ही ती माळ.